दरम्यान या महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांनी मंत्रीपद मिळावं अशी मागणी केलेली आहे. जोगेंद्र कवाडे यांच्याशी यासंदर्भात संवाद साधलाय ऋत्विक भालेकर यांनी, आपण जाणून घेऊया. महाविकास आघाडीचे एक प्रमुख घटक पक्षचे नेते जोगेंद्र कवाडे आपल्यासोबत आहेत. आज शपथविधी पार पडतोय, महाविकास आघाडीचं सरकार बनू पाहते. मात्र मित्रपक्ष खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे सगळ्या काळात. काय अपेक्षा आहेत? कसं आहे, सर्वात प्रथम लोकशाहीची बूज राखली गेली आणि संविधान दिनाच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीला त्याचा सन्मान केला, त्याबद्दल खरोखरच सर्वोच्च न्यायालयाचं मी धन्यवाद देतो, अभिनंदन करतो. हे जे आमचं शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचं हे जे आमच्या आघाडीचं महाविकास आघाडीचं जे सरकार आहे, त्याला ही जी संधी आधीच मिळायला पाहिजे होती, पण बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात, उशिरा का होईना. पण आमचं सरकार आज स्थापन होत आहे ही अत्यंत समाधानाची, आनंदाची बाब आहे. महाआघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत पीपल्स रिपब्लिकन पक्ष, रिपब्लिकन पक्ष म्हणून आम्ही सहभागी होतो. अनेक मित्र पक्ष होते, त्यांचं देखील मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे सरकार स्थापन करताना, मंत्री बनवताना मित्रपक्षांना आणि विशेषतः या मंत्रिमंडळामध्ये एक रिपब्लिकन फेस महाराष्ट्राला दिसावा, त्या दृष्टिकोनातून आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचा विचार करण्यात यावा, अशा प्रकारची माफक अपेक्षा. वाटपाच्या या वाटामध्ये तुम्हाला काय अपेक्षित आहे, याबाबतची चर्चा या सगळ्या नेत्यांशी झालेली आहे का, काही सकारात्मक संकेत त्यांनी दिलेले आहेत? नाही, अशा प्रकारची चर्चा आम्ही पत्र दिलं होतं, चर्चा जो झाली समर्थनात, समर्थनाचं पत्र दिलं होतं, ते तर आधीच दिलं होतं, 12 तारखेला दिलं होतं. म्हणजे सगळ्यांचं पत्र दिले, काय डिमांड्स आहेत तुमच्या? मागण्यांचं पत्र दिलं नव्हतं, पण चर्चा झाली होती अशी, आणि बघू आता काय होतं ते. सरकार तर जेमतेम सरकार होते आहे, उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शपथविधी आहे, त्यानिमित्तानं बघू आता काय होतं. मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा? बघू आता आघाडी काय ठरवते ते, विशेषतः काँग्रेस, राष्ट्रवादीवरची तुमच्या अपेक्षा असतील, काही करू पाहताय, काही करायचं असेल तुम्हाला? निश्चित निश्चित, म्हणजे राज्यातील उपेक्षित, वंचित, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, बहुजन समाज असेल, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, हे आमच्या अजेंड्याचे विषय आहेत अलग लक्षात. आणि त्यांच्याकरता करण्यासारखं एवढं काही आहे की ही जर आम्हाला मंत्रिपदाची संधी मिळाली तर निश्चितपणे सकारात्मक, धोरणात्मक आणि निश्चितपणे प्रभावीपणे आम्हाला त्यांच्या विकासाचे कार्यक्रम कल्याणाचे राबवता येतील, ही अपेक्षा घेऊन आमची अशा प्रकारची आघाडीला विनंती आहे की त्यांनी रिपब्लिकन पक्षाला एक कमीत कमी मंत्रिमंडळात एक मंत्रिपद द्यावं, अशा प्रकारची माफक अपेक्षा. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते जोगेंद्र कवाडे, ज्यांनी किमान एक मंत्रिपद जे आहे हे रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावं, दलित गोरगरीब जनतेचा एक चेहरा म्हणून त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी, त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना संधी देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी महाविकास आघाडीला केलेली आहे. कॅमेरा पर्सन सचिन शिंदे सोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, मुंबई.